नमस्कार, मी मुग्धा बोरसे रुचकर मेजवानीमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण खांडोळी बघणार आहोत. खांडोळी तांदळापासून तयार केली जाते. तिच्यामध्ये ओलं खोबरं, गूळ असं सगळं टाकलं जातं. आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इकडे पाणी गरम करायला ठेवते, जे आपल्याला खांडोळीसाठी लागणार आहे ते. इथे एक वाटी तांदळाचा रवा घेतला आहे ना, तर मी दोन वाट्या पाणी घेणार. आणि हा जवळपास सव्वा वाटी गूळ आहे, तो टाकून घेते. चिमूटभर मीठ, थोडंसं आलं, आलं क्रश करून घेतलं आहे, आणि ही वेलचीची पूड. आता इथे गुळाचं पाणी उकळत आहे, तोपर्यंत आपल्याला कढईमध्ये हा तांदळाचा रवा थोडा भाजून घ्यावा लागेल. तांदळाचा रवा म्हणजे तांदूळ मी धुतले, दोन दिवस छान सुकवले, आणि इडलीचा रवा जसा असतो ना, अगदी तसा रवा केला आहे हा. तो रवा आता मी थोडा भाजून घेणार आहे. आपल्याला हा रवा खूप असा लाल करायचा नाही आहे, अगदी थोडासा त्याचा रंग चेंज होईल एवढाच आपल्याला तो भाजायचा आहे. आपण बघत असाल थोडा रंग चेंज झाला आहे त्याचा, आणि अगदी ह्या वेळेला आपल्याला त्यामध्ये थोडासा नारळाचा चव टाकायचा आहे, आणि तोही छान भाजून घ्यायचा आहे. खोबरं जरा भाजून घेतलं ना यामध्येच रव्यामध्येच, खांडोळी एकदम छान खमंग लागते. छान खोबरं रवा भाजला गेलाय. आता इकडे एका बाजूला गुळाचं पाणी छान उकळत आहे, ते आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि आता लगेचच मी थोडं तूप टाकते. आपलं खांडोळीसाठी मिश्रण एकदम छान तयार झालंय. मी आता अगदी 2 मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवते आणि गॅस बंद करते. आता मी ही थाळी घेते आणि तिला तूप लावते. आता आपलं मिश्रण आपल्याला ह्या थाळीमध्ये टाकायचं आहे. आता थोडं ओलं खोबरं पसरवून घेणार आहोत. त्याचबरोबर थोडे ड्रायफ्रुट्स आहेत तेही टाकून घेणार आहोत. आपली खांडोळी तयार झाली आहे. तिला आता फक्त मला कट करावं लागेल. अतिशय सुंदर झाली आहे. उकडीचे मोदक जसे होतात तसा सुगंध येतोय. आता मी ना ते कट कसे करायचे ते तुम्हाला सांगते. सुरीला थोडंसं तूप लावून घेते. हे तुम्ही थंड झाल्यानंतर पण कट करू शकता. छान कट झाल्यात खांडोळ्या. आता फक्त थंड होण्याची वाट बघूया आणि मग छान ताव मारूया. आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा. अशा छान छान रेसिपी करण्यासाठी बघत रहा रुचकर मेजवानी.